या इकडे सर एक बाई बाई देतो आणि करतानाच मी आज बजाज नगर मधल्या त्यांच्या कामगारासाठी जे CCC सुरू केलं आहे त्याची पाहणी केली. माझ्यासोबत RBSK डॉक्टर सिंग राठोड, नंतर त्यांचे सिक्युरिटी ऑफिसर रामबीर सिंग हे होते, मग नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मी आम्ही दोघांनी मिळून त्याची पाहणी केली. त्याच्यामध्ये 109 रुग्ण आहेत की ज्यांना 9 सिमटम्स आहेत. मी खात्री केली, डॉक्टरशी चर्चा केली, सगळ्यांचं ऑक्सिजन लेवल 95% जास्त आहे, कोणाचंही ऑक्सिजन लेवल 95% खाली नाही, म्हणजे त्याचे सिमटम्स लो आहेत. या CCC मध्ये ऑक्सिजनची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर औषधं भरपूर आहेत, त्यांना जे जेवण दिलं जातं ते बजाज कंपनीमार्फत दिलं जातं. मग मी फक्त याच्यामध्ये एक गोष्ट मॅनेजमेंटला विचारली आणि प्लस डॉक्टरांना माझ्या बघितली की 109 हे जे लोक आलेले त्यातले जे काम करणारे लोक आहेत, ॲक्च्युअल एम्प्लॉईज, जे लोक त्यांच्या फॅमिलीज आहेत ते वगळता बाकी त्यांचं एक ॲनालिसिस करा की कोणत्या डिपार्टमेंटमधले हे लोक आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारचं काम ते कंपनीत करत होते. कदाचित त्या प्रकारच्या कामामध्ये जर काही बदल म्हणजे काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा, असा एक करण्याचा आमचा विचार राहील. मी इथली व्यवस्था खूप चांगली आहे, फक्त लोकांनी आता इच्याकडे येणाऱ्या लोकांनी सुद्धा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझर वापरणे हे का याची काळजी घ्यावी. प्लस गावामध्ये सुद्धा वाळूज गावामध्ये नागरिकांनी गरज असेल तर घराच्या बाहेर निघावं. प्रशासनाने जरी पार्शल लॉकडाऊन घोषित केला असला तरी आमचा हेतू असा आहे की कमीत कमी लोकांनी बाहेर आलं पाहिजे, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 2 दिवसापासून थोडीशी त्याच्यामध्ये कटौती झाली, परंतु तरी 700+ रुग्ण आहेत. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं कोविडला प्रतिबंध करण्यासाठी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर चांगल्या प्रकारे ठेवायचं असं माझं आव्हान आहे. सर, शहरात जसं आपण जनजागृती करण्यासाठी गल्लीबोळात गेले होते, लोकांमध्ये जनजागृती केली होती, पण इथंसुद्धा तसं काय आपला माणस आहे का? आता गल्लीबोळातच जायचा कार्यक्रम वाळूजला जाणार आहे, आणि त्याच्यानंतर मी आता पंढरपूरला जे पेशंट सापडला होता त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं करतात, ॲक्च्युअल त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यामध्ये आणि प्रोसिजर कशी, कोणती पद्धती वापरली, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का, हे मी प्रत्यक्ष बघणार आहे. मी आणि CEO साहेब त्यासाठीच आलो, प्रत्यक्ष आता माझं शहरातलं काम झालं, मी आता खेड्यामध्ये पण येणार आहे, मी कलेक्टर म्हणून मी सगळीकडे बघणार आहे. बरोबर, माझा हेतू असा आहे की कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी, त्याची काय चुका पकडून त्यांना पनिश करणं असा माझा हेतू नाही, पण त्याच्यामध्ये गुणात्मक सुधारणा व्हावी आणि चांगली सुधारणा झाली तर कोविडला हाताळण्यामध्ये आपल्या म्हणजे चांगला एक्सपर्ट येईल. ठीक आहे सर, बऱ्यापैकी आपल्या नागरिकांना पण आपल्याला साथ दिलेली आहे, शहरामध्ये असो ग्रामीण भागात पण असो, तर या संदर्भात आपल्याला म्हणजे लॉकडाऊन त्यानं शासनाला सहकार्यच केलेलं आहे, बरेच लोक रस्ते येत नाही आता. नाही, मला मान्य आहे की आम्ही 11 तारखेपासून लॉकडाऊन सुरू केलं आहे. नागरिकांचा मी आभारी पण आहे की पहिल्या दिवशी थोडं झालं, पण औरंगाबादमध्ये आता मास्क वापरण्याचं प्रमाण खूप जास्त झालं. याच्यामध्ये मी माझे सहकारी पोलीस आयुक्त साहेब, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ज्यांचा एरिया खेड आहे ते पण शहरात आमच्यासोबत होते, आम्ही सगळ्यांनी मिळून आणि इतर खात्याचे सगळे अधिकारी, परिवहनचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, झेडपीचे अधिकारी, माझे ॲडिशनल कलेक्टर गव्हाणे, आमचे SDOs, तहसीलदार हे सगळे आले, BDOs. त्याच्यामुळे काय झालं की अधिकाऱ्याची चांगली टीम आम्हाला बांधता आली. मला खूप आनंद आहे की अशा चांगल्या टीमचं म्हणजे लिडरशिप मी करत असलो तरी माझे सगळे लोक चांगले परफॉर्म करतात. आणि मी म्हणून म्हणलं की नागरिकांचा मी खास करून आभार आहे की त्यांनी सुद्धा आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठेवण्यामध्ये मदत करत आहेत. ओके ठीक आहे.